पॉलिटिकल गोष्टी विथ सीसॉच्या मागच्या एपिसोडमध्ये म्हणजेच तिसऱ्या एपिसोडच्या भाग एक मध्ये आपण पाहिलं नाईक साहेबांचं शेतीवरचं आणि शेतकऱ्यांवरचं प्रेम, त्यासोबतच शहरांच्या विकासाचा आणि निर्मितीचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय. ह्या एपिसोडमध्ये आपण उजाळा देणार आहोत नाईक साहेबांच्या खंबीर, कणखर आणि कर्तबशील नेतृत्वाला. ते नेतृत्व जे अनेक संकटं येऊन सुद्धा डगमगलं नाही. संकटं जशी कोयनेचा भूकंप, संकटं जशी 72 दुष्काळ. नमस्कार, मी ओंकार वाघमारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सीसो प्रोडक्शन्सच्या पॉलिटिकल सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे पॉलिटिकल गोष्टी विथ सीसो. एकोणीसशे 62 निवडणुका काँग्रेस यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढलं होतं आणि आता बिगुल वाजला होता 1967 निवडणुकांचा. ह्या निवडणुकांमध्ये एक विलक्षण जोडी समोर आली. ती जोडी होती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष वसंतदादा पाटील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची, ज्याला महाराष्ट्र 2 जोडी म्हणून ओळखत होता. त्यांची जोडी इतकी प्रभावशाली आणि परिणामकारक होती की तेव्हा काँग्रेसने 202 जिंकल्या आणि 6 मार्च 1967 वसंतराव नाईक यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 11 डिसेंबर 1967 महाराष्ट्राला मोठा धक्का बसला होता. 6.6 भूकंप सातारा जिल्ह्यातील कोयनानगरमध्ये आला होता, ज्याला आजसुद्धा लोक कोयनेचा भूकंप म्हणून ओळखतात, ज्यामध्ये तब्बल 300 आपला जीव गमावला आणि 2,500 लोक जखमी झाले. भूकंप इतका भीषण होता की त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील 822, रत्नागिरीमधल्या 367, सांगलीतल्या 300 आणि कोल्हापूरमधल्या 180 गावांना त्याचा फटका बसला. एकट्या पाटण तालुक्यात 70% घरं कोसळली होती. संपूर्ण भागात नैराश्य पसरलं होतं. जणू पश्चिम महाराष्ट्राचा कणाच मोडला होता. पण संकट जितकं मोठं होतं, नेतृत्व तितकंच खंबीर होतं. नाईक साहेबांनी तेव्हाचे महसूल मंत्री बाळासाहेब देसाईंसोबत अवघ्या 3 महिन्यात 10,000 घरं उभी करण्याचं काम केलं. भूकंपग्रस्तांचे आश्रू पुसण्याचं काम केलं. आणि पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्राचा मोडलेला कणा ताठ करण्याचं काम केलं. कोयनेच्या संकटानंतर नाईक साहेबांच्या सरकारला बऱ्याच संकटांचा सामना करावा लागला. सरकार जितकं खंबीर होतं, त्या सरकारचे विरोधक सुद्धा तितकेच खंबीर आणि अनुभवी लोकनेते होते, ज्यामध्ये समावेश होता जांबवंतराव धोटे, उद्धवराव पाटील, कृष्णराव धुळप, दिवा पाटील, मृणालताई गोरे, बाळासाहेब ठाकरे आणि जॉर्ज फर्नांडिस सारख्या नेत्यांचा. विरोध जरी वैचारिक असला तरी तो वैयक्तिक न करण्याचा नाईक साहेबांचा स्वभाव होता. त्यामुळे नाईक साहेब विरोधकांचे आणि विरोधक नाईक साहेबांचेच होऊन गेले. स्त्री पुरुषाला समान मजुरी देशात कुठे होती का? महाराष्ट्राने पहिली सुरू केली ते. आणि कशी सुरू केली? विरोधी पक्षाने प्रस्ताव आणला, पण त्याला केंद्राची मंजुरी लागते समान मजुरीला. इंदिरा गांधी सोलापूरला येणार होते. मी एक काम उद्देश सांगतोय, महाराष्ट्र महा या शब्दाचं महानपण कशात आहे? वसंतरावना एक मुख्यमंत्री, इंदिरा गांधी सोलापूरला येणार, गणपतराव देशमुखांना त्यांनी बोलव, कोणी राज्याचे मुख्यमंत्री? गणपतराव देशमुख कोण? विरोधी पक्षाचे आमदार. त्यांना सांगितलं उद्या मॅडम अशा जे येत आहेत, तुम्ही 1,500 बायांना घेऊन विधानभवनाच्या बाहेर घोषणा करा की स्त्री पुरुषांना समान मजुरी पाहिजे, मी तुम्हाला परवानगी द्यायला सांगतो पोलिसांना. हे सुचवलं कोणी? मुख्यमंत्र्यांनी. हे 5,000 बाया घेऊन आले आणि बाई विमान टेकून बाहेर येणार, तिथे बाया बोंबलत राहिल्या. बाई म्हणजे क्यों चिल्ला रे, यावरत आहे
तो नाइट साहब उन्होंने उनकी कुछ मांगे है, तो बोले चलो मैं सुनती हूँ क्या मांगे है उनकी। म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेत्याला सांगतोय की तुम्ही भाजपाचे बाया बोलून गोंगाट करा, समान मजुरी मागा, मी पंतप्रधानाला घेऊन येतो तिथं। आणि गणपतराव देशमुख त्याच्या मोर्चाला इंदिरा गांधी बघून वसंतराव नाईक आले आणि इंदिराजी म्हणाले क्या मांगे आपके, ते गणपतराव देशमुख पुढे म्हणाले की औरत मरत को एक सरिका मजुरी मिळली चाहिए। इंदिराजी म्हणाले बिलकुल वाजवी मांग आहे। आणि सोलापूरच्या सभेत इंदिराजीने जाहीर करून टाकलं की हे राज्य पहिला राज्य आहे याची मांग करणे वाला, तो आज से मैं जाहीर करते हूँ की हम जाने के बाद यार इश्यू करेंगे स्त्री पुरुषाला समान मजुरी। साहेब विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एका विचाराने जिथं चालतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे। ह्या सगळ्या विरोधकांना सांभाळून नाईक साहेबांनी ग्रामीण विद्युतीकरणाचं काम हाती घेतलं आणि त्या काळात एकूण 14,167 खेड्यांमध्ये वीज पुरवठा सुरू केला। संकटातून विकासाची घोडदौड सुरू होती। त्यात घोषणा झाली 1972 निवडणुकांची। 1971 बांगलादेश युद्ध जिंकल्यामुळे देशात सर्वत्र काँग्रेसचा दणका वाजत होता आणि त्यात महाराष्ट्रात दोन वसंतांची म्हणजे वसंतदादा पाटलांची आणि वसंतराव नाईक यांची जोडी होतीच, ज्याच्या मदतीने काँग्रेसने महाराष्ट्रात विक्रमी विजय मिळवला। तब्बल 222 जागा जिंकल्या आणि 16 मार्च 1972 तिसऱ्यांदा नाईक साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। त्यानंतरचा काळ म्हणजे 1972-73 काळ देशासाठी फार संघर्षकारी होता। देश बांगलादेशच्या मोठ्या युद्धातून बाहेर आला होता। ऑर्गनायझेशन ऑफ अरब पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज ओपेकचे क्राइसिस सुरू होते, ज्यामुळे पेट्रोलचे भाव 4 पट वाढले होते आणि त्यात राज्यात पडला होता भीषण दुष्काळ, तो म्हणजे 1972 दुष्काळ। खरं नेतृत्व, खरा नेता हा सुकाळात नाही तर दुष्काळात ओळखला जातो। नाईक साहेबांनी अनेक अशा योजना आणल्या ज्या योजनांनी दुष्काळाच्या कठीण काळात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, प्राणीमात्रांना आणि जनतेला सांभाळलं। त्या योजनांमध्ये होत्या चारा छावणी योजना, सुकडी योजना आणि सर्वात महत्वाची म्हणजे रोजगार हमी योजना। जगाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी गरीबाला जगवणारी ही योजना महाराष्ट्रात जन्माला आलेली आहे। ती पागे साहेबांच्या गरीब माणसाच्या बद्दलचा विचार करणाऱ्या तर्कवादी माणसाच्या डोक्यातून जन्माला आलेली योजना। विधान परिषदेचे अध्यक्ष असलेले पागे साहेब खुश वाटत असले तरी आतून असे काही बेचीन होते की अरे आपण महाराष्ट्रातल्या गरीब माणसाला काम देऊ शकत नाही रोजगार, ते मुंबईला निघाले शनिवारी जायचे गावाला। त्यांच्या पत्नी प्रभाताई, त्यांचं नाव प्रभा, त्या म्हणाले अहो तुम्ही चालले पण मला शेतीची कामं गरजा पडले तर पैसे द्या ना, मला ते काय 5-7 रुपये खिशात होते ते त्यांनी देऊन टाकले। ते म्हणाले बघ काय तुला जमेल तेवढे काम करेल, ते म्हणाले काय 10-12 दिवस 10-12 गडी लावून मजूर लावून मी काम करेल, विषय संपला, पैसे दिले, त्या पैसे बोलल्या निघून यायला पाहिजे, लोक काम करायला लागले। अरे आपली पत्नी सांगते 500-700 रुपयात 10-12 दिवस 10-12 गडी जर आपण काम देऊ शकतो तर 100 कोटी रुपये बाजूला काढले तर किती गड्याने आपल्याला काम देते, एक टिपण काय हेच घालू। आणि नाईक साहेबांच्या हातात नाईक साहेब वापरू काय काय नाही 100 कोटी रुपये बाजूला काढा आणि आपण ग्रामीण भागात मागेल त्याला काम देऊ। 7 रात्री वर्षा बंगल्यावर बैठका झाल्या, काय योजना असावी, कशी योजना असावी, त्याचं नाव काय असावं, प्रारूप काय असावं, 7 दिवस चर्चा झाली, ठरलं मागे त्याला काम, त्याचं नाव ठरलं। नाईक साहेब म्हणाले पण साहेब बागे साहेब 100 कोटी कुठून आणायचं, इथं विरोधी पक्ष पुढे आला आणि तो म्हणाला साहेब काय 100 कोटीचं काय घेऊन बसलं, कर लावा ना, कुठे कर लावा, अरे मुंबईतल्या शहरात बसमध्ये लोक फिरतात 15-20 पैसे त्याला लावा, लोक हसत देतील, सगळेच खेड्यात आलेले आहेत, इच्छा आहे कोण मुंबईतला, सगळे बाहेरून आलेले आहेत। आत्ता पश्चिम मागे आजही जो 15 पैसे शेष आहे ना तो रोजगार हमीचा आहे आणि पहिल्या वर्षी 138 कोटी रुपये त्यातनं जमा झालेले आहेत आणि त्यातनं गरीब माणसाला काम दिलं गेलं। काय काम दिलं, नालाबंदी, काय काम दिलं, रस्त्याचं सपाटीकरण, काय काम दिलं, ज्या शेतात गाळ साचला आहे त्या शेतातला गाळ काढायचं,
वर्षानुवर्ष एक एक तळ असायचं, त्यात गाळ साचायचं, पाणी तुंबायचं नाही, पाणी खोल द्यायचं नाही. 3-3.5 हजार शेतातला गाळ काढला 72 सालात. जेव्हा केव्हा सुदैवाने पाऊस पडला तेव्हा ती तळी अशी तुरुंब भरलेली तुम्हाला दिसली महाराष्ट्रात. हे त्या रोजगार हमीनी घडवलं, पण त्याचं नाव होतं रोजगार हमीचं मागील त्याला काम. ते यशवंतर मोहिते पुरोगामी विचारता महाराष्ट्राचा मंत्री, ते म्हणाले साहेब हे मला काही नाव द्यायचं नाही बाबा तुमचं. नाही चौर म्हणजे काय, अहो मागितलं नाही मी काम, तर मला काम नाही देणार का तुम्ही? हमी द्या, गॅरंटी, हा शब्द त्यातून जन्माला आला आणि नाव बदललं गेलं रोजगार हमी एम्प्लॉयमेंट गॅरंटी. 10 किलोमीटरच्या परिसरातल्या 10 कामगारांनी मजुरांनी एकत्र येऊन कलेक्टरकडे जर अर्ज दिला, मागणी केली की आम्हाला काम द्या, तर शॅल कलेक्टर शॅल गिव्ह द वर्क, त्याला काम द्यावंच लागेल. रोजगार हमी योजनेचा प्रस्ताव 1969 सर्व पक्षांतर्फे सभागृहात मंजूर करण्यात आला. पुढे 26 जानेवारी 1969 त्याचं कायद्यात रूपांतर झालं आणि 2005 महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट नावाने ती केंद्र सरकारने स्वीकारली. इतकी मोठी कारकीर्द भूषवल्यानंतर, मोठे आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतल्यानंतर 1975 नाईकसाहेबांना त्यांचं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले शंकरराव भाऊराव चव्हाण. जेव्हा त्यांना राजीनामा द्यायची वेळ आली, काय म्हणाले पुण्याला, महाराष्ट्राने मला खूप दिले, कोण होतो मी? खूप खुश आहे. ज्या दिवशी ते मुख्यमंत्री झाले त्या दिवशी यशवंतराव चव्हाण त्याने हार घातला 63 ला 5 फेब्रुवारी 1983. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे तो फोटो तुम्हाला मी दाखवतो. आणि ज्या दिवशी त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, त्या दिवशी शंकररावांच्या गळ्यात त्यांनी हार घालून त्याला जी मिठी मारली, त्यावेळेचं त्यांच्या चेहऱ्यावरचा हास्याचा फोटोही तुम्हाला दाखवीन. दोन्ही हास्यामध्ये इतका जरी फरक तुम्हाला दिसला, इतका मुख्यमंत्रीपद मिळालेला आणि मुख्यमंत्रीपद गेलेला, दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या समतोल चित्तवृत्तीचं दर्शन एका फोटोत तुम्हाला दिसतं. सत्तेचा कुठलाही लोभ नसलेला माणूस 12 वर्ष सत्तेवर बसू शकतो, लोभ असलेला माणूस बसू शकत नाही. नमागे तयाची रमा ओये दासी. तर ही होती गोष्ट, लोकशाहीची खरी ताकद शेती असते, लोकशाहीचा मजबूत कणा रोजगार असतो आणि लोकशाहीच्या प्रगतीला खरी वाटचाल शहरांमधून मिळते, ह्या गोष्टीची पुरेपूर जाणीव असलेल्या नेत्याची, ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं नाव अजरामर केलं, अशा नेत्याची गोष्ट. ही होती गोष्ट वसंतराव फुलसिंग नाईक यांची. धन्यवाद. पुन्हा भेटूया सीसॉ प्रोडक्शन्सच्या पॉलिटिकल सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे पॉलिटिकल गोष्टी विथ सीसॉ. नमस्कार, आम्ही सीसॉ प्रोडक्शन्स. हा एपिसोड यायला उशीर झाला त्याबद्दल आम्ही सगळे माफी मागतो, पण पुढचा एपिसोड्स नक्कीच वेळेवर येईल. आणि हा प्रतीक, हा रोहित विनेरकर, ही एडिट्स आणि प्रतीक, ज्याचा नवीन सेगमेंट आपण घेऊन येतोय, डिफेन्स सेक्शनचा सेगमेंट असणार आहे ज्याचं नाव आहे फौजी. सो नवीन नवीन गोष्टी सीसॉ प्रोडक्शन्स घेऊन येत आहे, त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायची गरज आहे नवीन नवीन गोष्टी पाहण्यासाठी. धन्यवाद.